सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाचे उटीभरण शुक्रवारी पालिकेच्या वतीनं करण्यात आले. याप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कास तलावाची उंची वाढवण्याचं काम पुढील वर्षी पूर्ण होईल. या कामामुळे सातारकरांचा पुढील 50 ते 60 वर्षांचा पाणी प्रश्न मिटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. फॉरेस्ट डिपार्टमेंट रेव्हेन्यू डिपार्टमेंटची परवानगी आपण मिळवू शकतो, पण युनेस्कोची परवानगी आज आपण मिळवली आहे, त्यामुळे या कामाला सुरुवात झाली. या वर्ष अखेरपर्यंत हे संपूर्ण काम पूर्ण होईल. त्यानंतर वीज निर्मिती प्रकल्प होईल, ज्याचा स्ट्रिंग लाईटसाठी आम्ही उपयोग करून घेणार आहोत असं उदयनराजे म्हणाले. तसेच उदयनराजेंनी एकदा कमिटमेंट केली तर ती आपण पूर्ण करत असतो असं म्हणत पुन्हा एकदा आपल्या स्टाईलमध्ये त्यांनी पत्रकारांसमोर कॉलर उडवून दाखवली. तसेच एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो ऊपर वाला ही नहीं नीचे वाला भी अपनी सुनता है असा डायलॉग उदयनराजेंनी मारला. दरम्यान उदयनराजे आणि त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईल सर्वश्रुत आहे, त्याची झलक यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पत्रकारांशी वार्तालाप केल्यानंतर त्यांनी आपल्या हटके स्टाईल मध्ये कॉलर तर उडवलीच. एक तर नैसर्गिक रित्या पहिल्यापासून एवढं सुंदर ठिकाण आहे की बरंच, पण नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक उपक्रम आम्ही राबवणार, बोटिंग हे ते जे काय असतं. पण आज आनंद वाटतो की एकमेव असं हे की ज्याला मला यश मिळालं, परमिशन तुमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जर मिळत असतं आपण मिळू शकतो, पण युनेस्कोची परमिशन आज मिळाली, त्यामुळे हे काम कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ह्या संपूर्ण वर्षाअखेरपर्यंत या कामाचं संपूर्ण सगळं काम पूर्ण होईल. त्यावेळेस खऱ्या अर्थाने ह्याच्यातनं पॉवर हाऊसच्या ठिकाणी वीज निर्मिती प्रोजेक्ट असेल त्याचं सुद्धा स्ट्रीट लाईटिंग करता त्याचा आम्ही उपयोग करणार आहोत. फार बोलण्यापेक्षा एवढं सांगतो, उदयनराजेंनी एकदा कमिटमेंट दिली ते पूर्ण करतात. एक बार जो कमिटमेंट दिली तो ऊपरवाला नीचेवाला भी अपने सुनता. धन्यवाद. संतोष Jungle.